हेलो हेलो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. यस्टरडे वी हैड डिस्कस अबाउट द सर्जिकल ड्रेसिंग्स. वी हैड स्टार्ट अवर न्यू topic or new chapter, that is surgical dressings and the other hospital supplies. Okay, so we continue this topic today. काल आपण सर्जिकल ड्रेसिंग बद्दल इन्फॉर्मेशन घेतली. सर्जिकल ड्रेसिंगची डेफिनेशन किंवा ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत हे पाहिलं, त्याची डेफिनेशन पाहिली. सर्जिकल ड्रेसिंग जे आहे ते कुठल्या कंडिशनमध्ये किंवा यूज होतात, त्याचा यूज काय आहे ते बघितलं. आयडियल प्रॉपर्टीज बघितल्या की जे एक्झाममध्ये विचारले जातात, आयडियल प्रॉपर्टीज ऑफ सर्जिकल ड्रेसिंग. ओके, तर आयडियल प्रॉपर्टीज ह्या इम्पॉर्टंट आहेत. नंतर आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ सर्जिकल ड्रेसिंग. सर्जिकल ड्रेसिंगचे आपण क्लासिफिकेशन पण बघितले की वेगवेगळ्या क्लासेसमध्ये सर्जिकल ड्रेसिंग क्लासिफाय होतं. त्याच्यामध्ये मेन क्लासेस बघितले, फोर फायबर्स, देन फॅब्रिक्स, बँडेजेस अँड ॲडेसिव्ह टेप्स. ओके, तर हे फोर क्लासेस आहेत सर्जिकल ड्रेसिंगचे, ज्याच्यामध्ये सर्जिकल ड्रेसिंग क्लासिफाय झालेलं आहे. तर फायबर्स, फॅब्रिक्स, बँडेजेस अँड ॲडेसिव्ह टेप्स. तर आज आपल्यांना फर्स्ट क्लास जो आहे याच्यामध्ये आहे फायबर्स. तर फायबर्स बघायचं आहे. पहिला जो टाईप आहे तुमचा तो आहे फायबर्स. ओके, तर फायबर्सचं आपण एक्झाम्पल पाहिलं होतं. फायबर्समध्ये काय येतं बेसिकली, त्याच्यामध्ये ॲब्झॉर्बंट कॉटन जो आहे. ओके, मेन फायबर्स जो आहे ॲज अ सर्जिकल ड्रेसिंग म्हणून यूज होतो तो आहे ॲब्झॉर्बंट कॉटन, आय पी. ओके, तर कॉटन सगळ्यांनी बघितला आहे. तर तो जो ॲब्झॉर्बंट कॉटन, याला काय म्हणणार, जो सर्जिकल ड्रेसिंगमध्ये यूज होतो त्या कॉटनला ॲब्झॉर्बंट कॉटन असं म्हटलं जातं, किंवा त्याचं सिनॉनिम आहे ॲब्झॉर्बंट कॉटन उल. ओके, ॲब्झॉर्बंट कॉटन किंवा त्याला म्हणू शकता तुम्ही ॲब्झॉर्बंट कॉटन उल. ओके, तर हे जे आहे जसं रोल्स असतात त्या कॉटनचे तुम्ही पाहिले असणार. तर ॲब्झॉर्बंट कॉटन उल जे आहे ते कुठून आपल्यांना मिळतं, तुम्ही फर्स्ट इयरला स्टडी केलं असणार. ॲब्झॉर्बंट कॉटनचा सोर्स बघितला, बायोलॉजिकल सोर्स. ओके, तर ॲब्झॉर्बंट कॉटन उल जे आहे इट इज ऑप्टेन फ्रॉम दी प्लांट सोर्स. ॲब्झॉर्बंट कॉटन कुठून मिळतं, प्लांट सोर्सपासून आपल्यांना मिळतं. तर हे जे ॲब्झॉर्बंट कॉटन आहे इट कन्सिस्ट ऑफ दी ट्रायकोम्स. ते कॉटन जे आहे, कॉटन काय असतं, ट्रायकोम्स असतात. ओके, ट्रायकोम्स काय आहेत ते तुम्ही फर्स्ट इयरला स्टडी केला आहे कोग्नोसीमध्ये. ओके, तर मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये नाही जाणार. म्हणून ॲब्झॉर्बंट कॉटन जे आहे ते काय असतं, जनरली इट इज अ ट्रायकोम्स. काय म्हणणार त्याला, ट्रायकोम्स आर गुड क्वालिटी न्यू कॉम्बर फ्रॉम दी सीड. कोणाचे ट्रायकोम्स असतात, ट्रायकोम्स म्हणजे त्याला आउटग्रोथ म्हटलेली आहे, जी सीड कोट आहे त्याची आउटग्रोथ, त्याला ट्रायकोम्स म्हणतात. तर तिथून हा कॉटन जो आहे तो मिळतो. कुठलं त्याचं जीनस आणि स्पीसीस कुठला आहे, गॉसिपियम लीन.
तर गॉसिपियम लीन जे आहे तिथून त्या प्लांट पासून आपल्याला कॉटन हा मिळत असतो. ओके, तो त्या कॉटनला काय केलं जातं, आधी क्लीन केलं जातं. ऍब्झॉर्बन कॉटन तयार करण्यासाठी त्या कॉटनला आधी क्लीन केलं जातं, त्याला प्युरीफाय केलं जातं आणि नंतर मग त्याचं ब्लिचिंग होतं. ओके, मग तो आपल्याला ॲज अ ॲब्झॉर्बन कॉटन उल म्हणून आपण आपल्याला तो अवेलेबल होतो. ओके, आपल्याला पुढे बघायचं तो कसा प्रिपेअर केला जातो ते पुढचा टॉपिक आहे. ओके, सो इट डज नॉट कंटेन एनी कलरिंग मॅटर. त्या ॲब्झॉर्बन कॉटनमध्ये कुठल्याही प्रकारचं कलरिंग मॅटर जे आहे ते असत नाही. ओके, प्युअर व्हाईट दिसतो तो. ब्लीच केलेला असतो, त्याला क्लीन केलेला असतो, प्युरीफाय केलेला असतो आणि ब्लीच केलेला असतो. ओके, जो रॉ कॉटन असतो त्याच्यामध्ये आणि ॲब्झॉर्बन कॉटनमध्ये हा फरक आहे की ॲब्झॉर्बन कॉटन जो आहे तो क्लीन असतो, त्याला प्युरीफाय करतात आणि नंतर मग त्याला ब्लीच केलं जातं. ओके, तर हे झालं ॲब्झॉर्बन कॉटन. त्याचे डिस्क्रिप्शन विचारलं जातं एक्झाममध्ये तर तुम्ही लिहू शकतात. ॲब्झॉर्बन कॉटन कसा असतो, व्हाईट आहे, व्हाईट फायबर्स म्हणू शकतात तुम्ही. त्याची जी लेंथ असते ती ॲप्रॉक्सिमेट 10 mm तुम्ही म्हणू शकणार. ओके, त्याची लेंथ किती असते, 10 mm, अँड कंटेनिंग नॉट मोर दॅन ट्रेसेस ऑफ लीफ रेसिड्यू. जे पानांची जे रेसिड्यूज असतात जिथून तो ऑप्टेन केला जातो त्याचे एकदम कमी क्वांटिटीमध्ये त्याचे रेसिड्यू हे असतात. ओके, सीड कोर्स पण कमी क्वांटिटी आणि इम्प्युरिटीज पण त्या ॲब्झॉर्बन कॉटनमध्ये नसतं, कारण की त्याला काय प्युरीफाय केलेलं असतं. त्याच्यात प्युरीफाय करणं म्हणजे काय की त्याच्यातल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या रिमूव्ह करण्यात येतात. ओके, जेवढ्या पण त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असतील ते रिमूव्ह करून मग त्याला प्युरीफाय केलं जातं आणि म्हणून त्याला मग प्युरीफाईड कॉटन म्हणू शकतो. जो ऑर्डिनरी कॉटन आहे त्याच्यापेक्षा ॲब्झॉर्बन कॉटन हा थोडा प्युरीफाईड असतो. ओके, हे वेगवेगळे त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बरेचसे पॉईंट्स लिहू शकणार. तुमचं हे सगळं फर्स्ट इयरला झालेलं आहे, त्याचा कलर व्हाईट आहे किंवा ऑर्डर आहे का, त्याला ऑर्डर असतो का कॉटनला. कॉटन इज प्रॅक्टिकली काय म्हणू शकणार तुम्ही, ऑर्डरलेस. त्याच्या तुम्हाला इव्हॅल्युएशन टेस्ट पण होत्या, तर ते तुम्हाला फर्स्ट इयरला झालेलं आहे, आपल्याला परत रिपीट करायचं आहे. तर पॅकेजिंग एक्झाममध्ये विचारलं जातं ॲब्झॉर्बन कॉटनचं, तर ॲब्झॉर्बन कॉटन हा जनरली पॅक असतो रोल्समध्ये. मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही मेडिकल शॉपला ॲब्झॉर्बन कॉटन परचेस करायला जाणार तर तेव्हा ते रोल्समध्ये दिसतं आपल्याला. ओके, त्याच्याशी रोल्स तयार केलेले असतात. तर पॅकेज इज अवेलेबल इन रोल्स. ओके, ऑफ नॉट मोर दॅन 500 ग्रॅम. 500 ग्रामचा सगळ्यात मोठा, सगळ्यात मॅक्झिमम कॅपॅसिटीचा जो रोल आहे तो असतो 500 ग्रामचा. ओके, 500 ग्रामचा तो रोल असतो मॅक्झिमम. त्याची काय म्हणू शकतो, रोल कॅपॅसिटी जी आहे ती आहे 500 ग्रॅम. ओके, ऑफ कंटिन्युअस लॅब विथ अ लाईट वेट पेपर रनिंग अंडर दी एंटायर लॅब. आपल्याला माहिती आहे की तो जो कॉटन आहे ॲब्झॉर्बन कॉटनचा जो रोल आहे तो एकदम लाईट वेट पेपरने त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, त्याला कव्हर केलेलं असतं. ओके, लाईट वेट पेपर रनिंग अंडर दी एंटायर लॅब. पूर्ण जी लॅब आहे म्हणजे पूर्ण जी ती लादी जी आपण म्हणतो त्या कापसाची, त्याच्यामध्ये तो कॉटन जो आहे तो रॅप केलेला असतो पेपरमध्ये, त्याला रॅप करण्यात येतं. ओके, जो पेपरची पण वीड तशी असायला पाहिजे म्हणजे तो त्याला पूर्ण मॅच होईल असं त्या पद्धतीने त्याला काय केलं जातं, पॅकेज पॅक केलं जातं. म्हणजे कॉटनची साईज आणि पेपरची साईज ही सेम असायला हवी आणि त्याला त्या पेपरमध्ये फोल्ड केलं जातं. मध्ये मध्ये त्या प्रत्येक रोलच्या मध्ये मध्ये जो पेपर आहे तो त्याला फोल्ड केलेला असतो. आपण बघितलेला आहे जसं कसं त्याला पॅक करण्यात येतं आणि ते रोल असतात ते पण इव्हनली रोल केले गेले पाहिजे. ओके, टाईटली आणि इव्हनली रोल केलेले असतात आणि त्याला मग नंतर व्यवस्थित एका कंटेनरमध्ये, वेल क्लोज कंटेनरमध्ये त्याला सील करण्यात येतं. ओके, एनक्लोज अँड सील इन अ वेल क्लोज कंटेनर. तर एखादा वेल क्लोज कंटेनर असतो त्याच्यामध्ये त्याला एनक्लोज करून त्याला सील करण्यात येतं. ओके, याची कॅटेगरी काय आहे, व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ दिस ॲब्झॉर्बन कॉटन, त्याला म्हणणार आपण सर्जिकल ड्रेसिंग. इट इज यूज्ड फॉर दी सर्जिकल
ड्रेसिंग जी सर्जिकल ड्रेसिंग आहे त्याच्यासाठी हा ॲब्झॉर्बंट कॉटन जो आहे तो यूज होतो. वॉट इज द कॅटेगरी ऑफ दिस ॲब्झॉर्बंट कॉटन? कॅटेगरी आहे त्याची सर्जिकल ड्रेसिंग. ओके, सोल्युबिलिटी बघायची आपल्यांना कॉटनची. कॉटन जो आहे तो आहे इट इज इनसोल्युबल इन ऑर्डिनरी सॉल्व्हंट. जे ऑर्डिनरी सॉल्व्हंट आहेत त्याच्यामध्ये तो इनसोल्युबल असतो आणि सोल्युबल असतो तो अमोनिएटेड क्युप्रिक ऑक्साईड. कोणा कशामध्ये सोल्युबल आहे तो अमोनिएटेड क्युप्रिक ऑक्साईड. तर इट इज इनसोल्युबल इन ऑर्डिनरी सॉल्व्हंट, सोल्युबल इन अमोनिएटेड क्युप्रिक ऑक्साईड. कशामध्ये सोल्युबल आहे तो अमोनिएटेड क्युप्रिक ऑक्साईडमध्ये तो सोल्युबल आहे. ओके, तर ही सोल्युबिलिटी बघितली. त्याच्या काही आयडेंटिफिकेशन टेस्ट असतात कॉटनच्या की जेणेकरून आपल्यांना आयडेंटिफाय करता येईल की हा कॉटन आहे. तर वेगवेगळ्या आयडेंटिफिकेशन टेस्ट आहेत, टोटल 7 टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट टेस्ट जी आहे आयडेंटिफिकेशन टेस्ट कॉटनची, कॉटन जो आहे तो इनसोल्युबल आहे. कशामध्ये? 4 to 5% NaOH सोल्युशन. कॉटन इज इनसोल्युबल इन 4 to 5% NaOH सोल्युशन. 4 to 5% NaOH सोल्युशनमध्ये कॉटन हा इनसोल्युबल असतो. सेकंड आहे इट इज सोल्युबल इन मिक्सचर ऑफ H2SO4 अँड वॉटर. इट इज सोल्युबल इन द मिक्सचर ऑफ H2SO4 अँड वॉटर. कशामध्ये सोल्युबल आहे तो H2SO4 आणि वॉटरच्या मिक्सचरमध्ये तो सोल्युबल आहे. तिसरी आहे इन वॉर्म 40 degree centigrade हायड्रोक्लोरिक ॲसिड. कॉटन जो आहे तो काय आहे? इनसोल्युबल आहे. इट इज इनसोल्युबल. 40 degree centigrade HCl जो आहे त्याच्यामध्ये कॉटन हा इनसोल्युबल आहे. फोर्थ टेस्ट आहे कॉटन इज इनसोल्युबल इन 5% पोटॅशियम हायड्रोक्साईड सोल्युशन. कॉटन जो आहे तो 5% पोटॅशियम हायड्रोक्साईड, म्हणजे काय म्हणणार तुम्ही त्याला? KOH. ओके, पोटॅशियम हायड्रोक्साईड सोल्युशन 5% KOH याच्यामध्ये कॉटन हा इनसोल्युबल असतो. ओके, कशा कशामध्ये इनसोल्युबल आहे? मग तो जनरली इट इज इनसोल्युबल इन NaOH, देन HCl अँड 5% KOH याच्यामध्ये कॉटन हा इनसोल्युबल असतो. नेक्स्ट टेस्ट आहे कॉटन गिव्ज नो रेड स्टेन विथ फ्लुरोग्लुसिनॉल अँड HCl. तुम्ही जेव्हा स्टेनिंग करतात, स्टेनिंग माहिती तुम्हाला? स्टेनिंग म्हणजे काय? कलरिंग करतो. तर TS काढल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये स्टेनिंग एजंट ॲड करत असणार. तो तुम्ही जेव्हा तो स्टेनिंग एजंट ॲड करतात, जनरली फ्लुरोग्लुसिनॉल यूज केला जातो ॲज अ स्टेनिंग एजंट आणि HCl असतो. तर हा जो स्टेनिंग एजंट यूज केला तेव्हा कॉटन कुठला कलर प्रोड्यूस करत नाही, रेड स्टेन देत नाही. ओके, कॉटन गिव्ज नो रेड स्टेन विथ फ्लुरोग्लुसिनॉल अँड HCl. ओके, तर रेड कलर प्रोड्यूस झाला म्हणजे तो काय म्हणणार आहे? याचा रिझल्ट सपोज एखादा तुम्ही टाकलं, कुठला ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये रेड कलर प्रोड्यूस झाला तर तो कॉटन नाही आहे असं आयडेंटिफाय करता येईल. नेक्स्ट टेस्ट आहे कॉटन इज इनसोल्युबल इन 90% फॉर्मिक ॲसिड. कॉटन जो आहे तो इनसोल्युबल आहे. कशामध्ये? 90% फॉर्मिक ॲसिडमध्ये कॉटन हा इनसोल्युबल आहे. ओके, कॉटन इज इनसोल्युबल इन 90% फॉर्मिक ॲसिड, फिनॉल अँड ॲसिटोन. कॉटन हा इनसोल्युबल आहे 90% फॉर्मिक ॲसिडमध्ये, फिनॉल आणि ॲसिटोनमध्ये. ओके, नेक्स्ट टेस्ट आहे कॉटन ऑन इग्निशन बर्न्स विथ अ फ्लेम अँड गिव्ज व्हेरी लिटिल ऑडर ऑर फ्युम्स. कॉटनला जेव्हा इग्निशन केलं, इग्निशन म्हणजे काय? कॉटनला जेव्हा त्याला तुम्ही जेव्हा त्याला बर्न करणार, जाळणार त्याला, तर तेव्हा एक तो कसा जळतो? फ्लेम तयार होते. तुम्ही कॉटनला जाळलं असणार तर तेव्हा काय होते? एक फ्लेम तयार होते आणि एकदम किंचित असा स्मेल, ऑर्डर जो आहे, व्हेरी लिटिल ऑर्डर जो आहे,
किंवा फ्युम्स हे तयार होतात. तर हे त्याचे आयडेंटिफिकेशन टेस्ट आहेत कॉटनच्या. ओके, इव्हॅल्युएशन टेस्ट वेगळ्या, दोन तुम्हाला कॉटनच्या दोन प्रकारे टेस्ट ह्या असतात. एक आहे आयडेंटिफिकेशन टेस्ट आणि दुसरे आहे इव्हॅल्युएशन टेस्ट. तर आयडेंटिफिकेशन टेस्ट ह्या वेगळ्या असतील. तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन बघायचा आहे की तुम्हाला कोणत्या टेस्ट विचारल्या आहेत, आयडेंटिफिकेशन टेस्ट विचारल्या आहेत का इव्हॅल्युएशन टेस्ट विचारल्या आहेत. ओके, त्याप्रमाणे तुम्हाला ॲन्सर करायचं आहे. ओके, काय विचारलं आहे, इव्हॅल्युएशन टेस्ट विचारल्या असतील तर त्या इव्हॅल्युएशन टेस्टच तुम्हाला तिथे लिहायच्या असतील. समजलं? नेक्स्ट पार्ट बघायचं आपल्याला प्रिपरेशन ऑफ कॉटन. कॉटनचं प्रिपरेशन बघायचं आहे आपल्याला. एक्झाममध्ये हा क्वेश्चन पण विचारलेला असतो. तर जो क्वेश्चन विचारला आहे त्याप्रमाणे तुम्हाला ॲन्सर करायचे. जर का एम सी क्यूज असतील तर त्याच्यामध्ये पण ह्या टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की कॉटन कशामध्ये सोल्युबल आहे, कशामध्ये इनसोल्युबल आहे, किंवा मग तुम्हाला सांगितलं जाईल की 5% याच्यामध्ये 5% सोल्युशनमध्ये कॉटन जो आहे तो 5% पोटॅशियम हायड्रोक्साईडमध्ये कॉटन सोल्युबल आहे का इनसोल्युबल आहे, अशा प्रकारचे पण एम सी क्यूज हे विचारले जाऊ शकतात. ओके, तर प्रिपरेशन बघायचं आपल्याला कॉटनचं प्रिपरेशन. जो रॉ कॉटन आहे तो आपल्याला जनरली ऑप्टेन होतो सीड्सपासून, की जे आपण बघितलं त्याचा सोर्स, बायोलॉजिकल सोर्स बघितला, गॉसिपियम जे आहे, गॉसिपियम ह्या स्पेसिसपासून आपल्याला रॉ कॉटन हा मिळतो. जनरली सीड्स असतात, सीड्सची जी आउट ग्रोथ आहे तिला काय म्हटलेलं आहे, तिला कॉटन म्हटलेलं आहे. ओके, निमेरस सीड्स असतात कॉटनमध्ये, आणि मग त्याला त्या सीड्सला वेगळं करून सेपरेट करून मग त्याला त्याचं प्रिपरेशन हे ॲब्झॉर्बन कॉटनमध्ये केलं जातं. ओके, कॉटन जो आहे, कॉटनला कॉटनमधून सीड्स जे आहेत ते काढले जातात. ओके, सीड्स काय केलं जातं, रिमूव्ह करण्यात येतं आणि मग त्याच्यानंतर तो ॲब्झॉर्बन कॉटनसाठी तयार होतो. ओके, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज गिनिंग. ह्या प्रोसेसला काय म्हणतात, सीड्स जे सेपरेट केलं जातं कॉटनपासून किंवा जे शॉर्ट फायबर्स तयार केले जातात ह्या प्रोसेसला काय म्हटलं आहे, गिनिंग प्रोसेस. ओके, तर शॉर्ट फायबर्स नोन ॲज कॉम्बर. जे शॉर्ट फायबर्स असतात, छोटे छोटे थ्रेड्स असतात फायबर्सचे, एकदम लॉंग थ्रेड नसतो, शॉर्ट फायबर्स असतात, तर त्या शॉर्ट फायबर्सला काय म्हटलेलं आहे, कॉम्बर. काय म्हटलेलं आहे, कॉम्बर. अँड वेस्ट, कॉम्बर वेस्ट आर बॉइल्ड फॉर 10 to 15 आवर्स. ते जे शॉर्ट फायबर्स आहेत त्यांना काय केलं जातं, 10 to 15 आवर्ससाठी, 10 to 15 आवर्ससाठी त्याला बॉईल केलं जातं. कुणासोबत बॉईल करतात, डायल्यूट कॉस्टिक सोडा सोल्युशन. जे डायल्यूट कॉस्टिक सोडा सोल्युशन आहे त्याच्यासोबत त्याला बॉईल करतात. कुणाला, जे शॉर्ट फायबर्स आहेत. ओके, जे शॉर्ट फायबर्स आपल्याला आधी गिनिंग प्रोसेसमध्ये मिळालेले आहेत त्या शॉर्ट फायबर्सला घेतात आणि त्याला 10 to 15 आवर्ससाठी डायल्यूट कॉस्टिक सोडा सोल्युशन सोबत बॉईल केलं जातं. ओके, अंडर 1 to 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, अंडर 1 to 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर टू रिमूव्ह दी नॅचरल वॅक्सेस अँड कलरिंग मॅटर्स, अँड धिस इज कॉल्ड ॲज अ सॅपोनिफिकेशन. म्हणजे ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस का करण्यात येते, 10 to 15 आवर्ससाठी जे शॉर्ट फायबर्स आहेत त्याला कॉस्टिक सोडा सोल्युशन सोबत बॉईल करण्याची जी प्रोसेस आहे त्याला जनरली म्हटलेलं आहे सॅपोनिफिकेशन. ओके, तर ही सॅपोनिफिकेशन प्रोसेसचं पर्पज काय आहे, टू रिमूव्ह दी नॅचरल वॅक्सेस अँड कलरिंग मॅटर्स. जर का त्या कॉटनमध्ये काही वॅक्सेस असतील किंवा काही कलरिंग मॅटर्स असतील तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी ही प्रोसेस ही करण्यात येते. त्याला म्हणणार सॅपोनिफिकेशन. काय म्हटलं आहे, त्याला सॅपोनिफिकेशन.
ओके, सगळ्यात फर्स्ट प्रोसेस काय आहे, गिनिंग, त्याच्यानंतर सॅपोनिफिकेशन करण्यात येतं आणि नंतर मग थर्ड स्टेपमध्ये ब्लिचिंग केलं जातं. ओके, ब्लिचिंग इज डन विथ क्लोरिनेटेड सोडा. ब्लिचिंग जे आहे ते काय यूज केलं जातं ब्लिचिंग करण्यासाठी, जनरली ब्लिचिंग इज डन विथ दी क्लोरिनेटेड सोडा. जो क्लोरिनेटेड सोडा आहे तो यूज करून ब्लिचिंग प्रोसेस ही करण्यात येते. ओके, अँड देन ट्रीटेड विथ दी डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. आधी त्या कॉटनला ब्लिचिंग करणं म्हणजे काय की त्याला कशासोबत ट्रीट केलं जातं, क्लोरिनेटेड सोडासोबत ट्रीट केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत ट्रीट करण्यात येतं. ओके, ब्लिचिंग इज डन विथ दी क्लोरिनेटेड सोडा अँड देन ट्रीटेड विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे HCl. ओके, त्याच्यासोबत त्याला ट्रीट करण्यात येतं ब्लिचिंगसाठी. ओके, ब्लिचिंग फर्स्ट प्रोसेस काय होती, गिनिंग, सेकंड होती सॅपोनिफिकेशन आणि थर्ड प्रोसेसमध्ये काय केलं जातं, ब्लिचिंग. त्या कॉटनला काय केलं जातं, ब्लीच केलं जातं. ओके, अँड फायनली इट इज वॉश, त्याच्यानंतर ब्लिचिंग नंतर त्याचं वॉशिंग केलं जातं. फायनली इट इज वॉश विथ वॉटर टू रिमूव्ह दी एक्सेस ऑफ अल्कली. जे अल्कलीज असतील त्याच्यामध्ये राहिलेले, तर ते रिमूव्ह करण्यासाठी त्याला फायनली काय केलं जातं, वॉश केलं जातं. कुणासोबत वॉश करतात, की जे वॉटर आहे. ओके, वॉटरसोबत त्याला वॉश केलं जातं. ओके, अँड फायनली ड्राइंग. वॉश केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे, ड्राइंग. ओके, ड्राइंग इज डन टू रेकॉर्ड इन टू फ्लॅट शीट्स. नंतर मग त्याला ड्राय केलं जातं. ते जे वॉश केलेला जो कॉटन आहे त्याला ड्राय केला जातो. फायनली ड्राइंग ड्रन होते जे फ्लॅट शीट्स आहेत. ओके, त्या फ्लॅट शीट्समध्ये त्याला जनरली फ्लॅट शीट्स बनवण्यात येतात, असे शीट्स असतात आणि मग त्याला ड्राय केलं जातं. ओके, तर ह्या एवढ्या स्टेप्स आहेत कॉटन प्रिपरेशनच्या. फर्स्ट स्टेपमध्ये काय आहे, फर्स्ट स्टेप गिनिंग, सेकंड स्टेप आहे सॅपोनिफिकेशन, थर्ड स्टेप आहे ब्लिचिंग, नेक्स्ट स्टेप आहे फोर्थ स्टेप. फोर्थ स्टेपमध्ये काय केलं जातं, त्याला वॉशिंग. ओके, वॉशिंग अँड देन फायनली ड्राइंग. अशा एवढ्या स्टेप्स ह्या ॲब्सॉर्बन कॉटनच्या प्रिपरेशनमध्ये असतात. ओके, तर एक्झाममध्ये हा क्वेश्चन 3 मार्क्सला विचारलेला असतो. प्रिपरेशन जे आहे कॉटनचं, जर का तुमचं लॉंग ॲन्सर क्वेश्चन्स तुम्हाला असतील तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला, थेरॉटिकल असेल म्हणजे MCQs नसतील, तर हा 3 मार्क्ससाठी विचारलेला असतो. तर इम्पॉर्टंट आहे हा पार्ट पण. त्याला ड्राय केलं जातं, ड्राय झाल्यानंतर मग काय फायनल प्रोसिजर, देन इट इज पॅक इन टू पॅकेजेस अँड युजली स्टरिलाइज जनरली केला जातो. ओके, स्टरिलाइज केल्यानंतर त्याला स्टॉप केलं जातं. ओके, तर हे वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. फायनली त्याला फायनल जी प्रोसिजर आहे, म्हणजे ड्राइंग केल्यानंतर त्याला पॅकेजेस त्याचे तयार करण्यात येतात. पॅकेजेसमध्ये म्हणजे पॅकेजिंग होते त्याची आणि नंतर मग त्याला लास्ट स्टेपमध्ये स्टरिलाइज करण्यात येतं. ओके, टर्मिनल स्टरिलायझेशन कॅरी आउट होतं याच्यामध्ये. तर किती स्टेप्स झाल्या कॉटनच्या प्रिपरेशनच्या, गिनिंग, फर्स्ट स्टेप इज गिनिंग, सॅपोनिफिकेशन सेकंड स्टेप, थर्ड स्टेप ब्लिचिंग, फोर्थ स्टेप वॉशिंग, देन फिफ्थ स्टेप ड्राइंग अँड नेक्स्ट इज पॅकेजिंग अँड देन फायनल इज स्टरिलायझेशन. ओके, तर एवढ्या स्टेप्समध्ये कॉटन हा प्रिपेअर करण्यात येतो. तर हे कॉटनबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन बघितली आपण, त्याच्या आयडेंटिफिकेशन टेस्ट बघितल्या आणि त्याचं प्रिपरेशन आपण बघितलं. ओके, तर नेक्स्ट पार्ट आहे आपला इव्हॅल्युएशन टेस्ट फॉर दी सर्जिकल ड्रेसिंग. जे सर्जिकल ड्रेसिंग्स आहेत त्याच्या इव्हॅल्युएशन टेस्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं की आयडेंटिफिकेशन टेस्ट वेगळ्या असतात आणि आयडेंटिफिकेशन टेस्टमध्ये तुम्ही सोल्युबिलिटी वगैरे लिहिलेली आहे, तर तुम्हाला इव्हॅल्युएशन टेस्ट विचारल्या तर त्या आयडेंटिफिकेशन टेस्ट लिहिल्या तर तुम्हाला मार्क्स मिळण्याचे चान्सेस कमी असतात. ओके, मार्क्स मिळत नाही म्हणून इव्हॅल्युएशन टेस्ट विचारल्या, तर ह्या याच्यामधल्या ज्या आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे ती वेगळी आहे आणि तुम्ही आपण जे आधी बघितल्या त्या डिफरंट टेस्ट आहेत. ओके, म्हणून मग
ज्या इव्हॅल्युएशन टेस्ट आहेत त्याच्यातल्याच तुम्हाला टेस्ट ह्या लिहायच्या असतात. बरेच जण एक्झाममध्ये काय करतात की ज्या आयडेंटिफिकेशन टेस्ट तिथे एक्सप्लेन केलेल्या आहेत त्या आयडेंटिफिकेशन टेस्ट त्या इव्हॅल्युएशन टेस्टमध्ये लिहून देतात. ओके, कारण की ते शॉर्टमध्ये असतं, पण ते मार्क्स मग तुमचे रिड्यूस होऊन जातात. त्याच्यामुळे एखाद टेस्ट पण लिहिली तरी ते मार्क्स रिड्यूस होऊन जातात. ओके, तुम्हाला इव्हॅल्युएशन टेस्टच लिहायच्या आहेत. आयडेंटिफिकेशन टेस्ट आणि इव्हॅल्युएशन टेस्टमधला फरक कळला असेल. इव्हॅल्युएशन, आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, की तो आपण कॉटन आहे, ॲब्सॉर्बंट कॉटन उल आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी त्या टेस्ट करतो. आणि इव्हॅल्युएशन टेस्ट म्हणजे काय, की जे सर्जिकल ड्रेसिंग म्हणजे जे ॲब्सॉर्बंट कॉटन आपण तयार केलेलं आहे त्याचं इव्हॅल्युएशन. ओके, त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशन करणं म्हणजे त्याचे जी प्युरिटी चेक करतो, त्याच्यामध्ये कुठले कुठले वेगवेगळे कलरिंग मॅटर्स आहेत किंवा नाही आहेत, तर हे चेक करण्यासाठी त्याचं इव्हॅल्युएशन करतो आपण. म्हणून मग त्याला म्हटलेलं आहे इव्हॅल्युएशन टेस्ट. तर या दोन्ही टेस्ट काय आहेत, डिफरंट आहेत. तर समजलं डिफरन्स आयडेंटिफिकेशन टेस्ट आणि इव्हॅल्युएशन टेस्ट. तर इव्हॅल्युएशन टेस्टमधली पण फर्स्ट टेस्ट जी आहे ती आहे आयडेंटिफिकेशन टेस्ट. तर आयडेंटिफिकेशन टेस्ट याच्यामध्ये तीन आहेत इव्हॅल्युएशन टेस्टमधल्या. आयडेंटिफिकेशन टेस्ट या तीन आहेत. फर्स्ट टेस्ट जी आहे ती आहे की जर तुम्ही केलेले असणार हे फर्स्ट इयरला, तर फर्स्ट टेस्ट बघू आपण. तुम्ही जेव्हा सिंगल फायबर घेणार त्या कॉटन वूलचा, ॲब्सॉर्बंट कॉटन वूलचा, आणि त्या सिंगल फायबरला तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितलं. ओके, एक सिंगल फायबर घ्यायचा ॲब्सॉर्बंट कॉटन वूलचा, त्या फायबर्सला तुम्ही ऑब्झर्व केलं मायक्रोस्कोपच्या खाली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, इट कंटेन अ सिंगल सेल अबाउट 4 सेंटीमीटर लाँग अँड 40 mm वाईड. म्हणजे ट्रायकोम्स कसा असतो ना, तुम्ही जेव्हा तो थ्रेड बघणार मायक्रोस्कोपच्या खाली, तर ट्रायकोम्स बघितले असणार तुम्ही TS-मध्ये, तर ट्रायकोम्स जसा दिसतो एक असा सिंगल थ्रेड तसा दिसतो. तर त्याची लेंथ जी आहे ती किती असते, 4 सेंटीमीटर, आणि त्याची विड्थ जी आहे ती असते 40 mm वाईड. ओके, 40 mm वाईड ही एवढी लेंथ यायला पाहिजे. फ्लॅटन ट्यूब्स किंवा थिक अँड राऊंडेड वॉल्स अँड ऑफन ट्विस्टेड, असं ट्विस्टमध्ये दिसतं तुम्ही जेव्हा त्याला ऑब्झर्व करणार. सिंगल फायबरला मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं तर तुम्हाला हे ऑब्झर्वेशन्स करायचे आहेत. 4 सेंटीमीटर लाँग जनरली असतो, 40 mm वाईड असतो, आणि तो जो फ्लॅटन ट्यूब विथ थिक अँड राऊंडेड वॉल, त्याचे वॉल्स जे आहेत ते थिक आणि राऊंडेड वॉल दिसतात, आणि ऑफन ट्विस्ट असतं त्याच्यामध्ये, ट्विस्टेड हे तुम्हाला दिसतं. ओके, ही फर्स्ट टेस्ट झाली. सेकंड आयडेंटिफिकेशन टेस्ट जी आहे ती आहे, टेक द सॅम्पल ऑफ ॲब्सॉर्बंट कॉटन ऑन अ ग्लास स्लाइड अँड ट्रीट इट विथ अ फ्यू ड्रॉप्स ऑफ आयोडिनेटेड झिंक क्लोराईड सोल्युशन. एक सॅम्पल घ्यायचा, थोडासा सॅम्पल घ्यायचा कॉटनचा, आणि त्या कॉटनच्या सॅम्पल कशावर घ्यायचं आहे तुम्हाला, ग्लास स्लाइडवर घ्यायचा, आणि त्याला त्याच्यावर फ्यू ड्रॉप्स जे आहेत ते आयोडिनेटेड झिंक क्लोराईड सोल्युशनचे तुम्हाला टाकायचे आहेत. तर हे जे आहेत आयोडिनेटेड झिंक क्लोराईड सोल्युशनचे ड्रॉप्स टाकल्यानंतर तुम्हाला काय ऑब्झर्व करायचं आहे, ॲब्सॉर्बंट कॉटन फायबर्स बिकम व्हायोलेट. तर ॲब्सॉर्बंट कॉटन जो आहे तो कुठला कलर प्रोड्यूस करेल, व्हायोलेट कलर प्रोड्यूस होईल. ओके, ही सेकंड टेस्ट आहे. सॅम्पल म्हणजे टेक दी सॅम्पल ऑफ ॲब्सॉर्बंट कॉटन, म्हणजे कॉटन वूल घ्यायचा थोडासा ग्लास स्लाइडवर, आणि त्याच्यावर फ्यू ड्रॉप्स तुम्हाला आयोडिनेटेड झिंक क्लोराईड सोल्युशन टाकायचं आहे. आणि मग ते सोल्युशन टाकल्यानंतर जो ॲब्सॉर्बंट कॉटन फायबर्स जे आहेत ते कुठला कलर प्रोड्यूस करेल, व्हायलेट कलर प्रोड्यूस करतात. ओके, नेक्स्ट टेस्ट आहे, टेक 0.1 ग्राम ऑफ सॅम्पल इन अ बोरोसिलिकेट बीकर अँड ॲड 10 mL ऑफ झिंक क्लोराईड सोल्युशन. टेक 0.1 ग्राम ऑफ दी सॅम्पल, म्हणजे कॉटन घ्यायचा. सॅम्पल जिथे जिथे येईल तिथे काय, सॅम्पल मीन्स ॲब्सॉर्बंट कॉटन. ओके, 0.1 ग्राम कॉटन घ्यायचा बोरोसिलिकेट बीकरमध्ये, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 10 mL झिंक क्लोराईड सोल्युशन ॲड करायचं आहे, आणि त्याला हीट करायचं 40 degree centigrade. त्याच्यानंतर त्याला अलाव टू स्टँड, म्हणजे कूल होऊ द्यायचं, आणि किती वेळापर्यंत त्याला तसंच ठेवायचं आहे, 2.5 तास. ओके, आणि त्याच्यानंतर
अडीच तास तुम्ही जेव्हा ठेवणार तेव्हा त्याला मध्ये मध्ये शेक करायचं. ओके, नंतर मग द फायबर्स डू नॉट डिझॉल्व. अडीच तास ठेवल्यानंतर पण ते जे फायबर्स आहेत ते त्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व होणार नाहीत. ओके, तर ह्या तीन टेस्ट आहेत आयडेंटिफिकेशन टेस्ट. फर्स्ट बघितली आपण मायक्रोस्कोपची, सेकंड बघितली आपण त्याच्यामध्ये आयोडिनेटेड झिंक क्लोराईड सोल्युशन कॉटनमध्ये टाकल्यानंतर इट गिव्ज दी व्हायलेट कलर ऑर फायबर्स बिकम दी व्हायलेट. अँड थर्ड स्टेप जी आहे तिला हीट जेव्हा आपण करतो झिंक क्लोराईड सोल्युशनसोबत बोरोसिलिकेट बीकरमध्ये, तर काय होतं ते अडीच तास ठेवल्यानंतर पण ते फायबर्स त्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व होत नाही. ओके, तर ह्या तीन टेस्ट आयडेंटिफिकेशनच्या. आता आपण काय बघतोय इव्हॅल्युएशन टेस्ट. हे सेम टेस्ट तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये पण आहेत. तुमचा जो 15 नंबरचा प्रॅक्टिकल आहे, 15 नंबरचा प्रॅक्टिकल सगळे कॉटनच्या टेस्ट आहेत, कॉटनच्या पूर्ण इव्हॅल्युएशन टेस्ट आहेत. तर ह्या 15 नंबरचा जो प्रॅक्टिकल आहे त्याच्यापासून तुमचे हे कॉटनचे टेस्ट आहेत. तर त्याच्यामध्ये पण सेम टेस्ट मॅन्युअलमध्ये पण दिलेले आहेत. म्हणजे हे प्रॅक्टिकलचा पण पार्ट आपण बघतो इथे. प्रॅक्टिकलला पण आहे तुम्हाला, तर थेरीला पण हा टॉपिक आहे किंवा ह्या इव्हॅल्युएशन टेस्ट ज्या आहेत त्या आहेत कॉटनच्या. ओके, तर आज आपण एवढंच बघू. भरपूर इव्हॅल्युएशन टेस्ट आहेत कॉटनच्या, तर त्या बाकीच्या टेस्ट आपण नंतर बघूया. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण ते डिस्कस करूया. ओके, तर आपण आता इथे आपलं लेक्चर स्टॉप करतोय. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतात. मेसेज करू शकतात काही प्रॉब्लेम असेल तो चॅट बॉक्समध्ये. कोण कोण प्रेझेंट आहे? चेतन, हेमलता, साक्षी. ओके, आपण आपलं लेक्चर इथे फिनिश करतोय. ओके, बाय, टेक केअर.